तो बी वोटर असो, सी वोटर असो, डी वोटर असो, ई वोटर असो का झेड वोटर असो, हे लक्षात ठेवा. फक्त मोदीजींची हवा आहे, मोदीजींनाच वोट द्यायचे. त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40 पार जाणार म्हणजे जाणारच. सर ओके बोलिंग सर, कोरोनाचा जो नवीन व्हेरियंट येतोय आणि नवीन रुग्ण सुद्धा राज्यात, आणि आपले मंत्रिमंडळाचे एक म्हणजे मंत्री सुद्धा आता कोरोना पॉझिटिव्ह आहे. पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही आहे, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन या संदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता असली पाहिजे त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत. पण आपण अपेक्षा करूया की फार या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. सर नवीन वर्ष 31 डिसेंबर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय नवीन काही सूचना की काही आदेश? मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये लोकही शिकले आहेत, कारण शेवटी याच्यामध्ये सर्वाधिक त्रास हा लोकांनी जनतेने सहन केला आहे. त्यामुळे जनतेला आव्हान हेच असेल की आपला पूर्वानुभव हा लक्षात घेता आणि हा किती गतीने वाढतो आणि कसा बेमालूमपणे वाढतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून ज्या काही मिनिमम या ठिकाणी प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत त्या सर्वांनी घ्याव्या एवढीच आमची विनंती असणार. सर सी वोटरनी, सी ABP माझा आणि सी वोटरनी मिळून एक सर्वे केलेला आहे राज्यभरात लोकसभेच्या अनुषंगाने. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जवळपास 26 ते 28 जागा मिळताना दिसत आहेत आणि भाजपचे जागा कुठेतरी कमी होत आहेत. म्हणजे कसं बघता म्हणजे हा सर्वे तुम्ही? नाही, मी प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो, पण ए वोटर असो, बी वोटर असो, सी वोटर असो, डी वोटर असो, ई वोटर असो का झेड वोटर असो, हे लक्षात ठेवा. फक्त मोदीजींची हवा आहे, जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे. त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40 पार जाणार म्हणजे जाणारच. सर सर सर, 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 सर.